नमस्कार मित्र हो, मी पांस्किन पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये। मित्र हो, आज आपण पाहणार आहोत तुमच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासातील पहिला पाठ ज्याचं नाव आहे संविधान वाटचाल। तर या पाठामध्ये खास करून आपण संविधानाला आधार मानून देशामध्ये राज्यकारभार कसा चालतो, त्याचप्रकारे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित समाज तयार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न देशामध्ये चालू आहेत यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। तर पहा की आपल्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी संविधान जे आहे त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्याच्यानुसार भारत जे आहे ते एक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तयार करण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते निर्धारित करण्यात आलं। तसं जर तुम्ही पाहायला गेला तर संविधानाचा उद्देश जो आहे तो भरपूर व्यापक आहे आणि समाज जो आहे तो सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित तयार करण्यासाठी लोकशाही हे एक प्रभावी शस्त्र आहे असं आपण इथं नक्कीच म्हणू शकतो। म्हणूनच आपण आज या पाठामध्ये लोकशाही त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समता आणि न्यायव्यवस्था यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात आधी आपण लोकशाहीचा अभ्यास करूया। तर लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती राजकीय प्रगल्भता। आपल्या देशाचा विचार करायला गेलात तर आपल्या देशातील निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांबद्दल सगळ्या जगाला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे। पहा, आपली भारतीय जनता जी आहे ती इतर देशांच्या तुलनेमध्ये थोडीफार निरक्षर त्याचप्रकारे गरीब पाहायला मिळते। त्याच्यामुळे या ठिकाणी प्रभावी अशी राजकीय प्रगल्भता असेल का अशी शंका जी आहे ती सगळ्यांना नेहमीच वाटत आलेली आहे। पण जर तुम्ही आपल्या निवडणुकीचा इतिहास पाहायला गेलात ना तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपली भारतीय जनता जी आहे ती सामाजिक धोरण त्याचप्रकारे जे काही समस्या आहेत हे लक्षात घेऊन मतदान करताना तुम्हाला पाहायला मिळेल। तर एकंदरीत आपल्याकडे जी काही राजकीय जाणीव आहे ती प्रगल्भ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। तसंच या ठिकाणी पंतप्रधान जे काही विविध पक्षांचे प्रमुख नेते आहेत यांना देखील पराभवांना सामोरं जावं लागतं आणि अशा प्रकारे लोकशाही जी आहे ती एक प्रकारे जे काही समाज जीवनाचं प्रमुख अंग म्हणून निर्माण होत चाललेली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। मित्र हो, लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं पुढचं शस्त्र आहे ते आहे मताधिकार। पहा, आपल्या भारतामध्ये वय वर्ष 18 वरील सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार जो आहे तो दिलेला तुम्हाला इथं पाहायला मिळेल। आणि पूर्वीची ही वय अट होती ती 21 होती, पण आता ती कमी झाल्यामुळं मतदानाचा जो अधिकार आहे तो व्यापक स्वरूपाचा झालेला पाहायला मिळतो। तर लोकशाही जी आहे ज्याच्यामध्ये आपण निवडणुका घेतो या निवडणुकांमध्ये तरुणांचं मत जे आहे ते सर्वात महत्वाचं मानलं जातं। मित्र हो, लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते फार महत्वाचं असतं। सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते एक प्रकारे लोकशाही समृद्ध करण्याचंच काम करत असतं। याच्यामध्ये केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था असं सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर याच्यामुळं काय झालेलं आहे पहा की याच्यामुळं सत्तेचं जे काही चुकीचे प्रकार आहेत यांच्यावर आळा बसत चाललेला आहे। तर 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळं जे काही स्थानिक शासन संस्था आहेत यांच्या अधिकारात वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचप्रकारे लोकांच्या विविध स्तरातील सत्तेतील प्रवेशामुळं लोकशाही बद्दलची जबाबदारी जी आहे ती वाढलेली देखील तुम्हाला पाहायला मिळते। मित्र हो, लोकशाहीच्या विकासामध्ये गेम चेंजर ठरलेला आहे तो आहे माहितीचा अधिकार। तर हा जो माहितीचा अधिकार आहे त्याच्याद्वारे जे काही सरकार जे आहे ते राजकारभार करत आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे पारदर्शकता आणि जी काही जबाबदारी तत्व आहे ते आलेलं पाहायला मिळतं। आणि याच्यासाठी सरकारनं हा जो कायदा आहे तो लोकांना बहाल केलेला तुम्हाला पाहायला मिळेल। तर माहितीचा अधिकार जो आहे तो एक प्रकारे भ्रष्टाचार जो आहे तो थांबवण्यासाठी मदत करतो। त्याचप्रकारे शासन आणि जी जनता आहे यांच्यामध्ये सुसंवाद घालण्यासाठी देखील या अधिकाराचा उपयोग केलेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्र हो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी लोकशाही बळकटीकरणासाठी जी लोकांसाठी कामं केली जायची ती दयाळू आणि सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून केलेली तुम्हाला पाहायला मिळते। पण जसजशी लोकशाही रुजत गेली तसतसा हा दृष्टिकोन जो आहे तो बदलत गेलेला पाहायला मिळतो। तर सुधारणांचे होणारे जे काही निर्णय आहेत ते लोकांचे हक्क आहेत असा हक्काधारी दृष्टिकोन जो आहे तो तयार होऊ लागला। आणि याच्यातूनच मग पुढे अन्न सुरक्षा, त्याचप्रकारे शिक्षण, माहिती हे लोकांचे मूलभूत हक्क आहेत असं मानलं जाऊ लागलं।